बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर एक कादंबरी सोनेरी सांस भाग एकविसावा दिनकर सारखाच आणखीन एकजण संजीवनमध्ये आला होता चाळीशीचा रोड शरीराचा चेहऱ्यावर कोणतेच भाव नसलेला झापऱ्या केसांचा डोळ्यात दुःख होतं आयुष्याविषयी जी तक्रार होती दीपक त्याचं नाव वाचता येण्या एवढं जेमतेम शिकलेला नातलं नव्हते डोक्यावर छप्पर नसल्याने मिळेल ते काम करायचं पोटाची आग कशी बशी विझवायची आणि कुठेतरी पथारी पसरून झोपायचं असं उपऱ्यासारखं अशाश्वत जीवन तो जगत होता कोणीतरी संजीवनचा पत्ता दिला आणि काही न सांगता सवरता तिथेच राहायला लागला मग हळूहळू त्याच्या बाबतीत माहिती झालं संजीवनचा कारभार मोठा कामाला कितीही हात असले तरी कमीच पडायचे पण दीपक सगळीकडची स्वच्छता ठेवायचा टेबल पुसायचा खुर्च्या पुसायचा जेवणाच्या वेळी ताट वाट्या पुसून काढायचा लखलखीत वाढणं करायचा बोलायचा कमी पण हात मात्र जास्त चालायचे कुणी आलं की न सांगता पाण्याचा सा ट्रे घेऊन जाणार चहा नेणार रिकाम्या कप बश्या आणणार झाडांना पाणी टाकणार प्रत्येकाच्या तोंडीत दीपकचं नाव होतं त्याच्या डोळ्यातील उदासीनता नैराश्य कुठल्या कुठं पळून गेलं होतं डोळ्यात एक नवी चमक आली होती आणि पूर्वीची त्याच्या डोळ्यात दिसणारी आयुष्याविषयीची तक्रारही नव्हती जणू नव्याने त्याचा पुनर्जन्म झाला होता एका अभागी जीवाला संजीवन मिळालं होतं वैजयंतीने आज कपड्यांचा पसारा काढला होता ती तिच्या साड्या ड्रेसेस यांच्या नीट घड्या करून ठेवत होती यशोदा आणि गोपिका गप्पा करीत वैजयंतीकडे बघत होत्या तिने कपड्यांच्या घड्या केल्या शेवटी शर्ट पॅन्टच्या घड्या होत्या त्या पुन्हा नीट केल्या त्यावरून अलगद हात फिरवला फिरवता फिरवता शांत झाली काहीतरी आठवल्यासारखी बसून राहिली मग बाजूचा फिक्क्या पिवळ्या रंगाचा टी शर्ट उचलून छातीशी धरला आणि तितक्यात यशोधरा म्हणाली वैजयंती वैजयंतीने हळूच मान वर करून दोन्ही मैत्रिणींकडं बघितलं तिच्या डोळ्यात आसवथरथरत होते काय झालं ग यशोधरा तिच्या जवळ जाऊन म्हणाली काही नाही अशा अर्थानं तिने मान हलवली आणि हे काय शर्ट पॅन्ट टी शर्ट कोणाचे वैजिंतीने गळ्या हुंदका आतल्या आत घेला स्वतःवर स्वतःच्या आवाजावर आवर घालीत म्हणाली हे शर्ट पॅन्ट ह्यांचे हा पिंक कलर त्यांचा आवडीचा आणि त्या पिंक शर्टवर काळी पॅन्ट इतके स्मार्ट दिसायचे म्हणून सांगू कार्तिक बोलता बोलता वैजयंती थांबली सगळेच शांत खोलीभर निरव शांतता पसरली होती पुन्हा वैजयंतीच म्हणाली हा ड्रेस मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाला घेऊन दिला होता त्यांच्या पसंतीचा पुन्हा वैजयंतीने त्या कपड्यावरून अलगदपणे हात फिरवला जरावी थांबली आठवणी ठरवल्यासारखी मग म्हणाली हा टी शर्ट कैवल्याचा तो गेला तेव्हा मुद्दामहून तो माझ्याजवळ ठेवला आपल्या माणसांचे कपडे असे जवळ असले ना तर ती आपली माणसंही आपल्या जवळ असल्यासारखी वाटतात पुन्हा तो टी शर्ट उराशी धरत वैजयंती म्हणाली तिला भरून आलं होतं यशोधरा गोपिकाही शांत होत्या खिडकीतून आत येणारा वाराही खिडकीशीच थबकला होता कुणाला काय बोलावं ते सुचेच ना मग जरा सावरून बसत त्या टी शर्टची घडी करून शर्ट पॅन्टवर ठेवत म्हणाली ही माझ्या माणसांची माझ्याजवळ असलेली ठेव आहे आणि यशोधरा यशोधराकडे ओल्या डोळ्याने बघत वैजयंती म्हणाली तुझ्याही जवळ राणीचा छोटासा लाल फ्रॉक आहे ना मी बघितलंय तुला अनेकदा त्या फ्रॉकला उराशी कवटाळताना बोलता बोलता वैजयंतीला पुन्हा भरून आलं यशोधरेच्या डोळ्यांतून घळाघळा असवं वाहत होती गोपिकेनंही हळूच डोळे पुसले आणि मी काय कवटालते उराशी आठवणी गोपिका मनातल्या मनात म्हणाली मनात मग तिघी आपापल्या ठिकाणी शांत बसून राहिल्या आठवणीत हरवून गेल्या समुद्राकाठच्या वाळूतून शंख शिल्पे गोळा करावे तसे त्या आतल्या आत, आत आठवणी वेचत होत्या आपल्या माणसांच्या का व इथल्यातनी नाना भाऊ नाही आला बाबा आईला म्हणाले नाना भाऊ ढगे म्हणता का आईने विचारलं दर शनिवार येतो भैरवनाथाचं दर्शन घ्यायला वरती महादेवाच्या मंदिराच्या थोडं बाजूला भैरवनाथाचं मंदिर होतं त्यांचं दर्शन घेण्यासाठी नाना भाऊ नेहमी येत पूर्वी लई यायचा तब्येत बरी राहत नाही त्यांची ॲक्सिडेंटपासून ते जास्त फिरत नाहीत आता अन तो चंदू आता प्रत्येकाला कामं असतात नेहमी यायला काय संजीवन जवळ आहे नवरात्रात नवमीचा उत्सव अजूनही नाना भाऊज करतात नवमीचा नैवेद्य होतो नव दिवसाचे उपवास फिटतात नाना भाऊ त्याच्या घरची सगळी मंडळी नवमीला आणि कुठल्याही कार्यक्रमाला आल्याशिवाय राहत नाहीत सगळे जुळून ना आहेत म्हणून तर ठीक चालू आहे अय तेही आहे म्हणा बाबांचा सुराज वराडी भाषेत होता येणारे जाणारे चालूच असतात आता ब्राह्मणकर साहेबांची मुलं बिलिंद मुकुल येतातच तस ना तसेच मुलगी जावई नागपुरात आली तर आल्याशिवाय राहतात का कुठे जाणार नाही सोनल पण संजीवनला तिची भेट असतेच आता दिवाळी देऊन गेली सोबत पाहुणे होते म्हटलं हे कोण ग तर म्हणाली ह्या माझ्या दोन मावश्या ह्या मावस बहिणी मेघा मयुरी आणि या माझ्या दोन आज्या एक आईची आई आणि आई एक बाबांची आई मोठ्यांचं ठीक आहे ग पण लहान वयात ही सामाजिक दृष्टिकोन असणं संजीवनचा ओढा असणं ही बीज मुळातच मनात पडलेली असावी लागतात सोनल आली की आपल्या मनीषाची आठवण येते मला लहान लहान मुलं असून ही कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना ती येतेच आणि आई आपल्या लेकीच्या ले आठवणीत हरवून गेल्या मनाशीच म्हणाल्या बाई जिथं आम्ही दोघं ते तुझं माहेर हे संजीवन म्हणजे तुझं माहेर इतरांपेक्षा खूप मोठं आणि आगळं वेगळं माहेर आहे तुझं लिकीच्या आठवणना आईंच्या मनाचे कोपरे हळुवार झाले भिजून गेले वात्सल्यानं थबथबून गेले नवीन कुमार साहेबांची गाडी संजीवनमध्ये येऊन थांबली आणि ते थेट आईवडिलांच्या खोलीत गेले मुलाला बघताच आईवडिलांचे चेहरे उजळले ये वडील म्हणाले कसा आहेस आईनी मायेनं विचारलं ठीक राजाला नाही आणलंस शाळा आहे ना त्याची आठवण येते रे खूप तोही आठवण करतो तुमची हे शब्द नवीन कुमाराच्या ओठाशी आले पण ते त्याने उच्चारले नाहीत का उच्चारले नाहीत हे त्यांनाही कळलं नाही मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या सगळ्यांबद्दल चौकशी केली आईवडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली सोबत आणलेली फळं बिस्किटं दिली तसेच खर्चासाठी काही पैसेही दिले येतो म्हणून नवीन कुमार उभे राहिले निघालासी आई म्हणाली लेखाशी गप्पा करून आईचं मन भरलंच नव्हतं होय जाईपर्यंत वेळ होतो आज नागपूरला मीटिंग आहे अजून अवकाश होता मीटिंगला म्हटलं आधी तुमची भेट घ्यावी बरं केलंस तू भेटलास की आम्हाला ही जरा बरं वाटतं वडील म्हणाले नवीन कुमार साहेब निघाले पण मगाशी ओटाशी आलेले शब्द तोही आठवण करतो तुमची ते न उच्चारल्याची खंत त्यांच्या मनाला लागून राहिली खरंच आपण जर हे एकच वाक्य बोललो असतो तरी आईबाबांचा जीव नक्कीच सुखावला असता लहान लहान गोष्टीतून त्यांना मिळणारा आनंद आपण का नाही देऊ शकत त्यांना अफराधी वाटत होतं नवीन कुमार साहेब गाडीत बसले गाडी सुरू झाली मनात मिटिंगचे विचार तर चालू होतेच पण त्यावर इतरही विचार कुरघोडी करीत होते आईबाबांनी आपल्याला बोट धरून चालवायला शिकवलं आणि आपण त्यांचं बोट धरून वृद्धाश्रमात आणून सोडलं त्यांचं आपल्या हाताच्या बोटाकडे लक्ष गेलं ह्यातलं कुठलं बोट धरून आईबाबांनी मला चालायला शिकवलं असेल घरात कुणाचं कुणाशी पटत नव्हतं बाहेर खंबीर असणारा माणूस अंतर्गत कलहापुढे गुडघे टेकतो तसं वेगळं घर करूनही देता आलं असतं त्यांना पण पुन्हा एकटेपणाच वाटायला आला असता इथेही चार लोकांमध्ये राहतात पण जेव्हा चार लोक आपल्याला विशेषतः नातेवाईक आईवडिलांबद्दल विचारतात तेव्हा त्या ते ते विषयावर बोलावंसंच नाही वाटत का बोलावंसं नाही वाटत प्रश्नांचा प्रवाह अव्याहतपणे सुरूच होता आज एकाएकी आभाळ भरून आलं होतं आधीच तिन्ही सांजेची वेळ त्यात हे आभाळाचं कोंदलेपण आणि कुंद हवा डायनिंग हॉलला लागून असल्या वरांड्यात गंगाबाई जनाबाई गप्पा करीत बसल्या होत्या डोक्यावर पदर घेतलेल्या जनाबाई खुर्चीवर पाय दुमडून बसल्या होत्या तर गंगाबाई खुर्चीवर पाय खाली सोडून आणि दोन्ही खांद्यावरून साडीचा पदर घेऊन बसल्या होत्या जनाजी काय म्हणता गंगाबाई आपल्या त्या तिघीजणी आहेत त्या? ना वरच्या कोणत्या त्या नाही का वैजयंती यशोधरा आणि गोपिका हं त्यांचं काय झालं नाही झालं काही नाही पण वैजयंती आणि यशोधरा ह्या दोघी विधवा आहेत पण गोपिकाबाईंना घरदार नवरा सगळं आहे तरी त्या इथं कशा जाऊ द्या ना बाप्पा आपल्याला काय करावं लागते नाही आजी आपल्याला काही करायचं नाही पण पण काय टाकलं असं नवऱ्यानं जनाजी बोलून गेल्या आणि सहजच म्हणून खाली आलेल्या गोपिकेनं ते ऐकलं खरं तर तिला या भूसकपणाचा राग आला होता आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या कुणी अशा चिंध्या फाडाव्यात हे तिला मान्य नव्हतं पण आपल्याला काय वाटतं ह्याला काही महत्त्व नव्हतं लोक जे वाटतं ते बोलणारच आणि ह्या विचारासरशी वर उपाळून आलेला राग हळूहळू शांत होत गेला आणि ती म्हणाली जनाजी हा आवाज एकता जनाजीने आणि गंगाबाईने चमकून आवाजाच्या दिशेनं पाहिलं गोपिका उभी होती दोघींनाही अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं जनाजी मला नवऱ्यानं टाकलं नाही मीच त्यांना टाकलं त्यांच्या घरासह आणि घरातील माणसांसह आलं लक्षात आणि असं म्हणून गोपिका मागवळून आपल्या खोलीकडे निघून गेली कुठून आपण हा विषय काढला असं जनाजींना आणि गंगाबाईंना वाटत राहिलं काणकोण झाल्यासारखं गोपिका आपल्या खोलीत गेली खिडकीशी उभं राहून कोंदटलेलं ढगाळ वातावरण गंभीरपणे निर्खीत राहिली मन अस्वस्थ झालेलं होतं आयुष्याची वाट चालताना वाट बदलवली तरी जुन्या वाटेवरच्या पाऊल नाहीच पुसल्या जातं पक्क्या गोंदल्या जातात त्या जागोजागी हिरवट ठसठसणाऱ्या आपल्याला घर सोडायला फक्त एकच कारण होतं का नव्हतंच अनंत जखमा उरात घेऊन जगणं कठीण झालं होतं प्रत्येक गोष्ट व्यवहारात मोजणाऱ्या आणि नीतिमत्ता गहाण ठेवलेल्या माणसाशी बांधून राहणं अशक्य झालं होतं माझ्या घर सोडण्याच्या निर्णयाचं कोणी स्वागत करेल ही अपेक्षाही चुकीची होती घरातील माणसं नातेवाईक मला चूक समजत असेल समजू देत ना कारण माझ्यावरती पडलेले घणाचे घाव इतरांना कुठे ठाऊक आहेत आदमुसं होईपर्यंत नाका तोंडात गेलेला धूर इतरांच्या लक्षातच कुठे आला दुर्धर आजार झालेल्या या माणसांशी तोंडातून तोंडा तोंडा ब्र न काढता मी हसत संसार केला माझ्या भोतीच्या माणसांच्या सगळ्या उणीमावर पांघरून घालता घालता शेवटी मीच उघडी पडत गेले छप्पर उडाल्यासारखं जगणं त्याला काय जगणं म्हणायचं आणि एक लांब उसासा गोपिकेच्या तोंडातून बाहेर पडला तिने डोळे मिटले आतली खदखद आतल्या आत सोसत राहिली खिडकीचे गज मात्र पक्के धरून ठेवले होते गोपिकेला वाटलं आपल्या होती फक्त खिडक्याच होत्या अरुंद फारशी लांबी रुंदी नसलेल्या आपल्याही जवळ एक मोठं मोकळं चाकळं दार असावं आत बाहेर करण्यासाठी आणि त्या दाराच्या शोधात तर आपण आलो आलोय पण मग त्या दाराशी येऊन मिळालेल्या वाटेवरही जुनंच गोंधन का आणि कितीतरी वेळ गोपिका आतल्या आत, आत भळभळत राहिली एकटीच मुकाट टाकला असं नवऱ्यानं हे शब्द गोपिकेच्या मनात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होत होते हिवाळ्याचे दिवस होते दुपारचं जेवण होताच बरेच वृद्ध आपापल्या अंतरुणात पांघरुण घेऊन कडीचुप झाले होते कुणी स्वेटर शाल घेऊन इकडे तिकडे बाहेर फिरत होते बाबा तिथल्याच एका खुर्चीवर बसले होते ऊन खात सुधाकर भाऊ डोक्याला शेला गुंडाळून तंबाखू घोटत उभे होते बाकी सगळीकडे निरव शांतता होती वासरांच्या गळ्यातला एका दुसरा घुंगरांचा आवाज तेवढा येत होता तेवढ्यात समोर रस्त्यावर बस थांबली एक पन्नाशीची स्त्री आणि तिच्या मागून सत्तरीच्या एका म्हाताऱ्या आजी खाली उतरल्या ती स्त्री छान होती गोरी पान डोळी नीटस कुरळे केस गुलाबी साडी त्या म्हाताऱ्या आजी सावळ्या बारीक किंचित वाकलेल्या के पांढऱ्या केसांच्या पांढरं पातळ पांढर ब्लाऊज घातलेल्या पर्स सावरी ती स्त्री समोर आली तिच्या मागून त्या आजी आल्या मला थोडी माहिती हवी होती ती स्त्री बाबा आणि सुधाकर भाऊंकडे बघत म्हणाली बोला कसली माहिती पाहिजे बाबा म्हणाले म्हणजे रुमालानं घामपुसत स्त्री म्हणाली असं करा तुम्ही आधी बसा या बसा खुर्चीवर आजी तुम्हीही बसा बाबा म्हणाले दोघीही खुर्च्यावरती बसल्या मग त्या स्त्रीने इकडे तिकडे पाहिले जरा वेळ शांत बसली आणि मनात शब्दांची जुळवाचुळव सुरू होती तिने मग सोबतच्या आजींकडे बघितलं मग बाबांकडे आजी गप्पच होत्या डोळ्यात अभाळभर दुःख घेऊन त्या कोकरासारखं अंग चुरून बसल्या होत्या दीपकने लगेच पाणी आणून त्या दोघींना दिलं दोघीही घटाघटा पाणी प्यायल्या मी वंदना रुमालाने आणि कपाळावरचा ती स्त्री म्हणाली बोला काय म्हणता ह्या माझ्या सासूबाई सासूबाईंकडे भगत वंदना म्हणाली बरं डॉक्टर साहेब नाहीत का इथे नाही ते अजून मधून येतात हॉस्पिटलला असतात ते मग मी तुमच्याशी बोलू का बोला माझ्या ह्या सासूबाईंना इथं ठेवायचं सा होतं का बाजूला असले सुधाकर भाऊ म्हणाले म्हणजे ते काय आहे की मी नोकरी करते हे एकट्याच घरी असतात लक्ष ठेवायला कोणी नाही मग आत्ता पावतर कसं निवलं सुधाकर भाऊ म्हणाले तेव्हा काय होतं की ह्यांची तब्येत ठीक होती आता ह्यांच्या लक्षात राहत नाही काही विसरतात एकट्याच बडबडतात तुमचे मिस्टर बाबाने विचारलं मागच्या वर्षी गेले एवढा मोठा मुलगा गेला म्हणून आघात झाला असेल पण मला काळजी किती त्या म्हाताऱ्या आजी सुनेकडे कधी रागाने बघत तर कधी आशेने नाही जणू ही खोटं सांगते असं त्यांना सांगायचं होतं त्या बोलत नव्हत्या पण त्यांच्या मनातलं डोळ्यात स्पष्ट दिसत होतं कामं करतात का थोडीफार वंदनाने असं म्हणताच म्हातारा आजीने वंदनाकडं पाहिलं जणू तिला सांगायचं होतं थोडंफार नाही घरातलं सगळं मिस करते म्हातारा आजीचं डोकं ठीक आहे हे बाबाने ओळखलं बाई तुम्ही काहीही म्हणा पण आजीबाई त्रासदायक वाटत नाहीत वयोमानाप्रमाणे फरक पडतो सगळ्यांतच पडतो उद्या तुमच्यातही पडेल मग तुमच्याही मुलाने असंच असं काही बोलू नका का, का? बरं बाई घर कुणाचं तुमचं तुम्ही बांधलेलं नाही जुनंच आहे आजींचं होय माझ्या सासऱ्यांनी बांधलेलं होतं मग त्यांच्याच घरातून आपण त्यांना हात धरून बाहेर काढायचं का बघा बाई तुम्हाला आहे का बघा आता तर त्यांचा मुलगाही नाही ना तर मग तुम्ही त्यांना जास्त माया द्यायला पाहिजेत घर म्हटलं की काही ना काहीतरी होणारच पण मागचं सगळं सोडून देऊन नव्यानं बघावं म्हणजे त्रास होणार नाही न जाणू उद्या तुमच्यावरही इथे यायची पाळी आली तर तसं घडणार नाही पण वेळ सांगून येत नाही ना आता या आजीना वाटलं असेल का एक दिवस असाही दिसेल म्हणून नाही पहा तुम्ही विचार करा त्या कशाही असल्या तरी घराला अडचण आहे एक प्रकारचं कुलूपच आहे ना बाई ते घराचं तसेही आता त्यांचे राहिलेच किती दिवस बाबा बोलायचे थांबले बाई कुत्र कुत्र नाही घरी सुधाकर भाऊ म्हणाले आहे ना मग मला सांगा कुत्र्या मजराचं किती करावं लागतं त्याला खाऊ घाला पिऊ घाला वेळ आली तर त्यांचंच हागन मुत्र करा पण करतो ना आपण मग घरातल्या जितक्या जागत्या माणसाचे काहून व्यवहारच करता सुधाकर भाऊ म्हणाले तुम्ही म्हणत असान तर राहू द्या वृद्धाश्रम वृद्धांसाठीच आहे पण मला वाटते बाई आजी तुमच्याजवळच बऱ्या कोण कोण राहते घरी सुधाकर भाऊ म्हणाले मी एकटी मुलं बाहेर असतात मग घरी कुणाचा आधार नको आणि घरात तोंड हरवायला तरी कोणी लागतंच ना होऊन घरी आल्यावर घर उघडं दिसतं झाडझूड झाली असते घरात लाईट दिसतो ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात ना सामान्य लोकांसाठी वंदनाबाईंचा मघाचा ताणलेला चेहरा मोकळा झाला त्याने थोडा विचार केला आणि मग म्हणाल्या जीवनात स्वतःच निर्माण केलेला गुंता तुम्ही किती सहजगीत सोडवून दिला तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे हे सारं सांगितल्याबद्दल तुमचे शतशहा आभार आम्हीही सांगितलं पर तुम्ही बी ऐकलं हे महत्त्वाचं सुधाकर भाऊ म्हणाले चला आई नाही बाई थांबा चहा घेऊन जा अरे कोण आहे रे तिकडे चहा ठेवा बाबा आपल्या मूळ वराडी भाषेत म्हणाले थोड्याच वेळात दीपक चहा घेऊन आला चहा दिल्यानंतर तिथेच उभा राहिला सर्वांचं बोलणं ऐकत राहिला मग रिकाम्या कप बश्या रिकामे पाण्याचे प्याले घेऊन गेला त्यांचं हे आवडीचं काम होतं आता गाडी कितीला आहे तासाभरानं ठीक आहे तोपर्यंत आम्ही थोडे फिरतो फिरा ना वर महादेवाचं देऊळ आहे इकडे वृद्धाश्रम आहे डावीकडे हात दाखवत बाबा म्हणाले त्या दोघी उठून उभ्या राहिल्या तसे बाबा म्हणाले थांबा सोबत कुणाला तरी देतो आणि मग त्याने दीपकला आवाज दिला दीपक हात पुसत आला अरे पाहुण्यांना वरचं देऊळ दाखवू वृद्धाश्रम दाखव चला बाई आणि दीपकच्या मागून दोघीही निघाल्या सार पाहून झाल्यावर मग त्या बसच्या थांब्याकडं निघाल्या वंदनाबाई पुढे आजी मागे चार पावलं चालून आजीनी मागे वळून बाबांकडं आणि सुधाकर भाऊंकडं बघितलं त्यांचे अश्रू डोळे आनंदाने लुकलुकत होते बाबाने वर केला आणि रोपाचा आजीने फक्त मान हलवली आणि समोर चालू लागल्या थांब्याचं ठिकाण जवळ होतं पण मृत्यूचं ठिकाण अजून ठाऊक नव्हतं आज लवकर तयार झालीस यशोधरीने गोपिकेला विचारलं अगं माझी मैत्रीण मा येते मीरा मागे मी एकदा सांगितलं होतं ना तिच्याबद्दल होय आठवतं ती तिच्या कुटुंबासह येते दहापर्यंत पोचू असं म्हणाली म्हटलं तोवर खाली जाऊन उभं राहावं सहज येते की कुणाला म्हणजे सासूबाई नाही तर ठेवायला वगैरे नाही ग तसं काही नाही फोनवरून माझ्याशी बोलते ते इथलं सगळं मी तिला सांगते तिलाही उत्सुकता आहे की एकदा आपण जाऊन बघावं ठीक आहे तू निघ खाली आम्ही तो येतोय तोवर वैजयंती चलशील खाली यशोधरा म्हणाली होय जाऊया चल, हो चल आटोप लवकर मी निघते तोवर मनगटाऊल घड्याकडे बघत गोपिका म्हणाली अगं अजून नऊच होत आहेत थोडी नाश्त्याच्या तयारीला मदत करते चल आम्ही हे आलोच पांढरी गुलाबी काठांची साडी आणि गुलाबी ब्लाउज घातलेली गोपिका भराभर जिना उतरून खाली आली आई आज कसला बेत किचनमध्ये शिरत गोपिका म्हणाली आज मटकीची उसळ आहे आणि बटाटे पोहे दोन पदार्थ केलेत अगबाई काही वृद्धांना चावत नाही ना तयार आहे हो सगळं होय द्या मी प्लेटा पुसते असं म्हणत तिथलंच एक स्वच्छ कापड घेऊन गोपिका प्लेटा पुसू लागली कोण आहे रे तिकडे बेल वाजवा नऊ वाजले आई म्हणाल्या गंगाबाईच्या खोलीतून गंगाबाईचा मोठ्याने आवाज येत होता इतर सगळे येण्यापूर्वीच गंगाबाई येऊन दाखल झाल्या काय झालं गंगाबाई आवाज का वाढला गोपिका म्हणाली काही वाजलं का आई म्हणाल्या वाजणार नाही तर काय त्या दोन दोन म्हाताऱ्या माझ्या खोलीत आहेत आणि शिवाय मावशी होय आहेत पण काय झालं काय सांगायचं रोजचंच आहे खोली मी सकाळी झाडते मी रूम झाडली रे झाडली की जना आजी केस विंचरायला बसतात मला अजिबात आवडत नाही ते फॅनच्या हवेने ते पांढरे केस मग खुलीभर भर फिरतात आणि त्या अम्मा मारे फुलं गोळा करून आणतात कचऱ्यासारखे आणि बसतात हार करत नको ती फुलं तुटलेली फुलं खाली टाकतात कुणी वेचायचं तो फुलांचा कचरा मी तर कंटाळे ह्या दोघींना थोडं सांगून बघा उगीचं त्रागा नका करू माईंच्या खोलीत होत्या तेव्हाही तुमचं दुगींचं असंच चालायचं आहेच मी वाईट वाईटच आहे मुळे त्यांचं वागणं नाही दिसत तुम्हाला गंगाबाई मला तसं नाही म्हणायचं पण असा त्रागा करून प्रश्न सुटणार आहे का आई समजुतीनं म्हणाल्या डायनिंग हॉलमध्ये सगळे गोळा झाले होते आणि ते गंगाबाईचं आणि आईचं बोलणं ऐकत होते काय गंगाबाई काय झालं वर्तक म्हणाले गंगाबाईने त्यांच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही आणि आई मी तुम्हाला सांगते मला स्वच्छता आवडते स्वच्छता सगळ्यांनाच आवडते ना गंगाबाई गंगाबाईने आपला पवित्र मग जनाबाईंकडे वळवला जनाजी केस विंचरले तर हात धुतले का गंगाबाई म्हणाल्या नाही मा लुगड्याले पुसले पाहिलं आई हे असं असतं जा जना आजी आधी हात धुवून या जनाजी उठल्या कमरेत वाकल्या जनाजी हळूहळू चालत बेसिनकडे गेल्या पुन्हा परत येत पायरी सरताना त्यांना आधार देण्याकरता आधी गंगाबाई सरसावल्या सर्वांच्या प्लेटा घेतलेल्या होत्या त्यातले पोहे बघून गंगाबाई म्हणाल्या आई आम्हाला पोहे नाही चालत पोटाचा त्रास होतो त्यांना पण उसळ आहे त्यांच्यासाठी त्यांना दात कुठे आहे चावायला मिक्सरमधून काढली उसळ गालातल्या गालात हसत आई म्हणाल्या सगळेच एकमेकांकडे बघून हसत होते मला लिंबाची फोड हवी गंगाबाईने असं म्हणताच वैजयंतीने लिंबाच्या पुढे असलेली छोटी प्लेट त्यांच्याकडे दिली रघुनाथराव पोहे दीपक म्हणाला दे थोडं नितीन साहेब तुम्हाला त्यांचं लक्षच नव्हतं त्यांच्या बाजूच्या नाना काकांनी त्यांना हलवून विचारलं पोहे नाही म्हणून त्यांनी मान हलवली सीताराम काकांच्या जवळ पोहे नेताच त्याने आडवा हात केला ए मला उसळ दे ग थोडी वैजयंतीने यशोधरेला म्हटलं तिने उसळीचं भांड वैजयंतीकडे सरकवलं मस्त झाली उसळ त्यावर लिंबू पिळलं की आणखीनच छान लागते वैजयंती म्हणाली वैजयंती हे जेवण नाही जेवण बारा वाजता आहे गोपिका गमतीने म्हणाली माहिती आहे ग पण उसळ इतकी टेस्टी झाली आहे की पोटभर खाल्ल्याशिवाय नाही राहावत आई तुम्ही घ्या ना काकू तुम्ही आम्ही घेतो मग तुमचं होऊ द्या आई मी आज लवकर घेतलं माझी मैत्रिणी येते कधी येईल एवढ्यात ठीक आहे पण त्यांना जेवण केल्याशिवाय जाऊ नका देऊ पण आई ती एकटी नाही असू देत ना कितीही ठीक आहे नाश्ता आटोपताच गोपिका यशोधरा आणि वैजयंतीनं भराभर आवरावर केली टेबल पुसून काढला प्लेटा काढून पुसून ठेवल्या आणि यशोधरा म्हणाली आई आता तुम्ही घ्या हो घेतो आम्ही आणि तिघी मग समोर आल्या बाहेर गेटजवळ उभ्या राहिल्या तुझी ही मैत्रिणी शेजारी राहायची का गं यशोधरा म्हणाली नाही गं बाई मग अग आम्ही शाळेतल्या मैत्रिणी मग शाळा संपली कॉलेज वेगवेगळे वेग होते अनेक वर्षमध्ये भेटच नाही एकदा भेटली मार्केटमध्ये आणि तुटलेली मैत्री पुन्हा जुळली अशीच कधीतरी भेट व्हायची मग मी इथं आल्याचं तिला कळलं तिला खूप उत्सुकता की कसं असतं इकडे सगळं म्हणून येते या आणि तेवढ्यात मीराची गाडी गेटपाशी थांबली मीरा घाईघाईने उतरली गोपी केला तर तिने मिठीच मारली कशी आहेस मजेत खरं मग काय ह्या माझ्या मैत्रिणी ही यशोधरा आणि ही वैजयंती आणि बरं का ही मिरा नमस्कार बरंच ऐकलं आहे तुमच्याबद्दल गोपिकाकडून तुमची शाळेतली मैत्री ना वैजयंती म्हणाली होय मैत्रीची ही एक गंमतच असते आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे लोक मिळतात नवीन मैत्री जुळते आणि जुनी मैत्री हातून निष्ठून जाते पाऱ्यासारखी त्या क्षणाला वाटतं हीच खरी मैत्री पण पुन्हा वेगळ्या वर्णावर कोणीतरी भेटतं ती व्यक्ती जीवाभावाची होते पण मैत्री जुळते तीच मुळी कधी ना कधी तुटण्यासाठी सागरात भेटलेल्या उंडक्यासारखी सगळी गंमतच आताही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर ह्या मैत्रिणी भेटल्या अगबाई पण मी बोलतच काय बसले गोपिका म्हणाली आणि गाडीकडे बघून म्हणाली गाडीत आणखीन कोण आहे सासूबाई आहेत हे आहेत गाडी घ्या ना आत या गाडी आत थांबली मिराणे सासूबाईंना आधार देऊन हळूच उतरवले त्यांचंही वय झालं होतं आधाराशिवाय चालू शकत नव्हत्या त्या गोऱ्या पान कांतीच्या थकलेल्या आजी संजीवन समोर उभ्या होत्या दोन्ही हातातील सोन्याच्या बांगड्या पार कोपरापर्यंत जात होत्या पांढरं पातळ पांढरं ब्लाऊज पांढरे केस काळे भोर टपोरे डोळे गळ्यात गोफ कानात मोत्याच्या कुड्या आणि गोऱ्या पान हातावरच्या दिसणाऱ्या हिरवट शिरा गोपिकेने त्यांना वाकून नमस्कार केला त्या म्हणाल्या तुझ्याबद्दल मीराकडून ऐकलं खूप मोठा निर्णय घेतला आहे पण जो काही तू निर्णय घेतलास तो योग्यच असेल कारण तू सुज्ञ आहेस आणि गोपिकेच्या मनात आलं मी सुज्ञ आहे की नाही हे माहीत नाही पण परिस्थितीनं हा निर्णय घेण्यास मला भाग पाडला चला वैजयंती म्हणाली अगं तुझी मिस्टर गोपिकाने विचारले ते गेले असतील फिरायला आता फिरण्यासाठी बघण्यासाठीच रालोय ना आणि मग सासूबाईंचा सा हात धरून मीरा आणि बाकी सारे आत आले आईने पाहुण्यांचं हसून स्वागत केलं मीरा सासूबाईंना घेऊन सर्व खोलींमधून वृद्धांना भेटत होती घरून आठवणीने आणलेली आपल्या गंधाने धुंद करणारी प्राजक्ताच्या फुलांची ओंजळ त्या प्रत्येक वृद्धांच्या ओंजळीत रीती करीत होत्या एका वृद्धाची दुसऱ्या वृद्धाला दिलेली ती एक सुगंधी भेट होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद